ती एक बाई आपली मानस हलती तिथे ते चालू दिलं सरकी संजय भाऊ माझेच भाऊ सत्ता भाऊ माझेच भाऊ गुमरे भाऊ माझेच भाऊ काय काय घबरायचं राहिला प्रश्न सिरसाट कुठल्या तरी माध्यमांशी बोलताना मी ऐकलं की माझ्या घरी ती आली होती. अजूनही सिरसाटांच्या बोलण्यातनं त्यांचा माज जाणवतो. ते ज्या एकेरी पद्धतीने बोलतात. सिरसाटांचं घर कोणत्या दिशेला कोणत्या भागात आहे हे मला माहिती नाही. मी त्या माणसाच्या कधी घरी गेले नाही. ती एक बाई आपली मानस हलती तिथे चालू दिल्यासारखी संजय भाऊ माझेच भाऊ सत्ता भाऊ माझेच भाऊ गुमरे भाऊ माझेच भाऊ काय काय घबरे तुम्ही माझे कोण आहे बाबा तू कोण आहे कोण. अरे आयुष्य आमचं गेलं त्या शिवसेनेमध्ये आमचे 38 वर्ष आम्ही घालवलेले तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही राहिले सगळे टाळ्या वाजत बाई आली अंबादासने मला सांगितलं आमचं काय तुम्ही हे समजू नका राजकारणामध्ये कधी काही घडत अंबादासने मला एकदा फोन केला म्हणून त्या आयला ती बाई डोक्याची वर झाली म्हणजे काय झालं काय झालं म्हणे तर त्या अब्दुल सत्तारच्या त्या सभेत जायचं होतं तिथून त्या परीक्षांना जायचं होतं असं काहीतरी तो कार्यक्रम होता. आता तो सुरे झाले एवढंच चांगलं आहे सत्तारचं तिथं त्याला थांबवतो चांगलं सुख मधून तिने केला मग माता सुरेला फोन वहिनीला हे काय प्रश्न आहे का मी मला कुठं थांबवलं सुरू झाली गेस्ट हाऊसला आता इतकी मोठी स्टार माझ्या मला अटॅक आल्याची चिंता जबायला ती बाई लगे वहिनीचा फोन अंबादासला अंबादासची झाली थोडी आयला का लफडूचं होऊन जाईल नाही तर ताबडतोब अर्ध्या तासामध्ये रामावटे हे शिवसेनेचे नेते असे होते. सर्पदरांना आम्ही थांबवत होतो त्या टायमाला या गोमटगिरी हॉटेलमध्ये 100 रुपये भाडं होतं फक्त ते कधी असे म्हणले नाही की माझी व्यवस्था कुठे केली. आम्ही अनेक नेते असे पाहिले जे नेत्यांनी कधी परवा केली नाही की आम्हाला आमची व्यवस्था काय केली किंवा आम्ही कुठं राहणार आहोत जिथं वाटेल तिथं धुळेचं आम्ही तर गावा खेड्यात घेऊन जायचो तिथं असलेला चहा तसाच पितायचे पोहे आपलं नेहमीच ठरलेलं आहे ना गावा खेड्यामध्ये पोहे आमच्या ह्याच्यापेक्षा मोठा काय त्यांच्याकडे खायचे खंडे असो वारा असो पण रात्रीच्या 1-1 वाजेपर्यंत सवायचे. ज्या संजय सिरसाटांनी अत्यंत घाणेरडी भाषा वापरली त्या संजय सिरसाटांना कधी कुणी प्रश्न तरी विचारावेत. कोण आहे पाटील नावाची व्यक्ती ज्या व्यक्तीला संजय सिरसाट अडकवू पाहत होते बरं. मी याच्यावर बोलूच शकते आणि मी बोलेन वेळ आल्यावर त्यावरही बोलेन. परंतु इतरांच्या लेकी बाळींची आब्रू ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ती सिरसाटांसाठी महत्वाची नसली तरी. सिरसाटांना हे प्रश्न कुणीतरी विचारावेच लागतील की वाया गुवाहाटी आणि हा सगळा जेव्हा दौरा केला तेव्हा लोक तुमच्या असं सांगतात 72 कोटी रक्कम सिरसाट तुमच्या घरात आली म्हणे कशी काय आली काय नाही आणि त्यातले 5 कोटी रुपये ब्लॅकमेलिंगच्यासाठी तुमच्याच अत्यंत संपर्कातल्या कुण्या माऊलीने तुम्हाला मागितले. अर्थात सिरसाट तुम्ही हे डिनाय करणार असाल तर मला याच्यावरही बोलावं लागेल. पण हे मी का बोलतेय कारण सिरसाटांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने ज्यांचं वागणं चोख असतं रोख असतं त्यांना या पद्धतीच्या बोलण्याचा निश्चितपणे त्रास होतो. राहिला प्रश्न सिरसाट कुठल्या तरी माध्यमांशी बोलताना मी ऐकलं की माझ्या घरी ती आली होती. अजूनही सिरसाटांच्या बोलण्यातनं त्यांचा माज जाणवतो. ते ज्या एकेरी पद्धतीने बोलतात. सिरसाटांचं घर कोणत्या दिशेला कोणत्या भागात आहे हे मला माहिती नाही. मी त्या माणसाच्या कधी घरी गेले नाही आणि त्याच्यासारख्या अत्यंत घाणेरड्या आणि विकृत मानसिकतेच्या माणसाशी संपर्क ठेवण्याचा तर संबंधच येत नाही. ही बोलण्याची पद्धत आहे. ही प्रत्येकाशी संवाद साधताना
विरोधकांशी बोलताना सुद्धा सन्मानाने बोलण्याची पद्धत आहे. आम्ही देवेंद्रजींना बोलतानाही देवेंद्र भाऊ असं बोलतो. आता जर तुम्हाला भाऊ आणि दादा असा शब्द रुतत असेल तर संजय सिरसाटांनी त्यांच्या स्वतःच्या साठी एखादा शिवीवाचक शब्द सुचवावा, कारण शिव्या मला येत नाहीत. तुमच्या पक्षातल्या बायकांना येत असतील कदाचित, मला येत नाहीत त्या. या सगळ्या संदर्भाने मी येणाऱ्या काळामध्ये संजय सिरसाटांनी माझे प्रतिमा हनन करण्याचा जो प्रयत्न केला यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. महिला आयोगाकडे मी काल तक्रार केलेली आहे. महिला आयोगाची माझ्या माहितीप्रमाणे मला जी आत्तापर्यंत माहिती मिळाली त्यात त्यांनी पोलिसांना तसे निर्देश दिलेले आहेत. पण मला खात्री आहे की पोलीस याच्यावरती गुन्हा दाखल करायला फार वेळ घेणार, कारण पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी देवेंद्रजी गृह खाते या सगळ्यांच्याच परमिशन लागणार, कारण आमदार माणूस आहे म्हटल्यावर तो त्या पद्धतीने वागणार ना. या सगळ्या याच्यावर देवेंद्रजींची महिला म्हणून, महिलांचे प्रश्न म्हणून काय भूमिका असेल देवेंद्रजींनी सुद्धा स्पष्ट करावे. आणि जर संजय सिरसाटांवर गुन्हा दाखल होणार नसेल तर याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीसजी किंवा एकनाथ शिंदेजी हे दोघेही सत्तार, गुलाब पाटील किंवा संजय सिरसाट यासारख्या विकृतींना पाठीशी घालत जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त आपली खुर्ची टिकवण्यासाठी, संख्याबळ ठेवण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक या लोकांना पाठीशी घालतायत असा याचा अर्थ होईल.